नमस्कार सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 4 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ बुधवारी पुणे मार्गे नाशिक असे घोंगावत गेले. त्याचा परिणाम नगर जिल्ह्यावरही झाला. अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यात याचे पडसाद अधिक दिसले. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कांदा, ऊस, फळबागा व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारपासून जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील काही भाग अंधारातच होता. या वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा पुढील 24 तासात समोर येणार आहे. 3 दिवसापासून नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. या 3 दिवसात जिल्ह्यात 716 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या 9.96% पाऊस नोंदवला गेला आहे. दरम्यान मुळा व भंडारदारा धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. बुधवारी नगर जिल्ह्यात आणखी 5 कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील 3 जण नगर शहरातील आहेत. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीतील 1 तर श्रीरामपूर येथे भांडूप येथून आलेल्या एकाचा यात समावेश आहे. भांडूप येथून आलेला हा पाहुणा श्रीरामपुरात आल्याबरोबर स्वतः ग्रामीण रुग्णालयात क्वारंटाईन झाला होता. जिल्ह्यात कोरोनाचे 89 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. बुधवारी श्रीगोंदा तालुक्यातील 1 रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. यंदा एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या तर जुलै ते ऑक्टोबर महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यात नगर जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. राज्यात मुदत संपणाऱ्या 14,000 ग्रामपंचायतींची निवडणूक करोना संकटामुळे घेणे अशक्य असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे परिपत्रक विद्यापीठाने वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. UGC मार्गदर्शक सूचनांनुसार नवे शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबर पासून तर प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्ट पासून सुरू करायचे होते. त्यामुळे विद्यापीठाच्या या निर्णयावर शैक्षणिक क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत. नमस्कार.